अशा इथे सर्व शिक्षक फुलोऱ्यांच्या वतीनं तुमचं जल्लोषात अशा प्रकारचं स्वागत केलं. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला पाहून खूप आनंद वाटला, कारण गेली 1.5 वर्ष तुम्ही घरी होता आणि आज मोठ्या उत्साहानं तुम्ही प्रशालेमध्ये आलेला आहात. तर निसर्गाला मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांवर आलेलं जे काही कोरोनाचं सावट आहे ते लवकरात लवकर संपावं, आणि आज ज्या उत्साहामध्ये तुम्ही शाळेत आला तो कायम उत्साह तुमचा असाच राहावा एवढी पहिल्यांदा मी प्रार्थना करतो. आज शाळेचा तुमचा पहिला दिवस आहे. आता वर्गामध्ये तुम्हाला वेळापत्रक दिलं जाईल. ते वेळापत्रक देत असताना आठवड्यातील 3 दिवस म्हणजे 1 दिवसात तुम्ही शाळेत येणार आहात. तुमचे वर्ग शिक्षक आता तुमची सगळ्यांची ओळख करून देतील, तुम्हाला वेळापत्रक लिहून देतील, तुमच्या बरोबर छान छान गप्पा मारतील की जेणेकरून तुम्हाला शाळेमध्ये थांबावं असं वाटेल. आणि निश्चितच तुम्ही सर्व विद्यार्थी लवकरात लवकर या शाळेशी गुरुजनांशी जोडले जाण्याची खात्री आहे मला. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची प्रशालेची जी प्रथा आहे शिस्तीची ती सर्वांनी शिस्त पाळा. घरून येतानाच मास्क लावून यायचं, शाळेतून घरी जाईपर्यंत मास्क काढायचं नाही, कुठल्याही प्रकारे दप्तरामध्ये येताना खाऊ आणायचं नाही, घरून येतानाच भरपूर खाऊ घ्यायचं की जेणेकरून तुम्ही 11-11:30 वाजेपर्यंत घरी जाईपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा आहार घ्यायचा. एक छोटीशी पाण्याची बाटली दप्तरामध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. थंडीची दिवस आहेत त्यामुळं येताना उबदार कपडे शाळेत येताना घालून या. शक्यतो आपण एवढ्यासाठी शाळेची वेळ सकाळी 9 ते 11 अशी केली आहे, त्यामुळं सर्वांनी काळजी घेऊन शाळेत यायला काही हरकत नाही. घरी गेल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवायचं आणि मगच अन्न पदार्थांना स्पर्श करा. मित्रांसोबत बोलताना कुठल्या प्रकारे मास्क काढू नका, एकमेकांच्या मध्ये अंतर ठेवा की जेणेकरून आपण सगळेजण सुरक्षित राहूया. आजच्या ह्या पहिल्या दिवशी प्रशालेतील आपल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्राध्यापक श्री पाटील सर, सकाळ सत्रचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आणि आज प्रशालेच्या प्रथम दिनी प्रशालेमध्ये उपस्थित असलेले सर्व माझे 5वी ते 7वी वर्गाचे बालमित्र, आज या विद्यार्थ्यांना प्रशालेमध्ये घेऊन आलेले पालक बंधू आणि भगिनी, या सर्वांचं या जवाहर कोटेकर प्रशालेचा मुख्याध्यापक या नात्यानं मी श्री व्ही एम कुलकर्णी सर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्र हो, जवळजवळ 2 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज 5वी 6वी आणि 7वी या वर्गाचे विद्यार्थी प्रशालेमध्ये येत आहे. आज सकाळी प्रशालेची घंटा खणखणली आणि आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांचं अंतःकरण भरून आलं.
आतुर होतो। आठवीचे दहावीचे वर्ग काही महिन्यांपूर्वी सुरू झाले, परंतु पहिली ते पाचवीचे वर्ग मात्र सुरू होण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली नव्हती। आज महाराष्ट्रातल्या अनेक शाळांच्या बरोबर आमची ही प्रशाला शासकीय नियमांचं सर्व पालन करून आज सुरू होत आहे। आज आमच्या प्रशालेमध्ये पाचवी ते दहावी या वर्गामध्ये 1510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यंदा पाचवी जवळजवळ 10 विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र ठरलेले आहेत, त्यांना शासनाची स्कॉलरशिप देखील लवकरच प्राप्त होणार आहे। पंढरपुरातली एक नामांकित आणि नावाजलेली प्रशाला आहे। भले 15 जून पासून शाळा जरी बंद होत्या तरी अभ्यासक्रम आमचा चालू होता, कारण शाळेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही ई चिमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण प्रणाली या प्रशालेमध्ये यशस्वी राबवली आणि ती कालच्या तारखेपर्यंत चालू होती। आजपासून पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू होत आहे। असं असलं तरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रावरचं आणि एकूणच जगावरचं कोरोनाचं संकट, कोरोनाचं सावट मात्र कायम आहे। आज आपण बातम्या पाहतोय की नवीन व्हेरियंट येतोय, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे। शासनाने सांगितलेले सर्व नियमांचं आपण पालन करतोय, विद्यार्थ्यांना आपण मास्क कंपल्सरी केलेला आहे, संपूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करून घेतलेली आहे, शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत, आणि सर्व नियमांचं पालन करून आज आपण शाळा सुरू करीत आहोत। तेव्हा पाचवी सहावी सातवी या वर्गातल्या विद्यार्थ्यांना आज त्यांचं वेळापत्रक दिलं जाईल, त्यांच्या अभ्यासक्रमाला लगेच सुरुवात केली जाणार नाही। काही दिवस या मुलांची शाळेमध्ये बसण्याची जी सवय पूर्ण बंद झालेली होती ती सवय पुन्हा एकदा लावण्याचा आम्ही प्रयत्न करूया, आणि म्हणून गाणी, गोष्टी, करमणूक, जनरल नॉलेज याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आम्ही मनोरंजन करूया, आणि हे विद्यार्थी शालेय वातावरणामध्ये रममान झाले की त्यांच्या अभ्यासक्रमाला आम्ही रितसर सुरुवात करीत आहोत। आणि त्यामुळं मी माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या संदर्भात सूचना देतो की त्यांनी आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची माहिती घ्यावी, विद्यार्थ्यांना आरोग्याचं महत्व सांगावं, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी समजून घ्याव्यात, त्यांना छान छान गोष्टी सांगाव्यात, आणि हळूहळू त्यांना अभ्यासक्रमाच्या प्रवाहामध्ये पुन्हा एकदा घेऊया। आणि पुन्हा एकदा मी पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांना अध्यापन करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्यांचे पालक आणि माझे शिक्षकेतर कर्मचारी बंधू, की गेले अनेक दिवस ही शाळा भरवण्यासाठी शाळेची स्वच्छता विभाग सांभाळत आहे, त्या सर्वांचं मुख्याध्यापक या नात्याने मी पुन्हा स्वागत करतो। सुस्वागतम, 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 आणि पुढील आपल्या शैक्षणिक वर्षासाठी आणि अभ्यासासाठी।